करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट यांच्यासमोर पोलखोल शिक्षकाला रिलीव्ह लेटर देण्यासाठी लिपिकाने घेतले पाच हजार रुपये तासगाव येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील लाचखोरी चवाट्यावर आली आहे एका शिक्षकाला बदलीनंतर रिलीव्ह लेटर देण्यासाठी शिक्षण विभागातील गणपती सुतार या लिपिकाने पाच हजार रुपये घेतल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी उजेडात आला संबंधित शिक्षकाने या लाचखोरीची पोलखोल चक्क कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट उघड केली त्यामुळे खळबळ उडाली आहे याबाबत माहिती अशी की प्रकाश स्वामी हे शिक्षक गेल्या वर्षापासून बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत काम करत होते नुकतीच त्यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली आहे बदलीनंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या रिलीव्ह लेटरसाठी ते गोल्या दोन दिवसांपासून पंचायत समितीचे हेल्पाटे इमारत होते सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही शिक्षण विभागातील लिपिक सुतार हे रिलीव्ह लेटर मिळवून देण्यासाठी आडेवेडे घेत होते हे लेटर जर तातडीने पाहिजे असेल तर गटविकास अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये द्यावे लागतात असं सुतार यांनी स्वामी यांना सांगितलं त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाखाली सुतार यांनी स्वामी यांच्याकडून शुक्रवारी सकाळी पाच हजार रुपये घेतलेही तत्पूर्वी स्वामी यांनी सुतार यांनी दिलेल्या पैशांच्या नोटाचे फोटो काढून घेतले होते हे फोटो गटविकास अधिकारी बापट यांना पाठवून स्वामी यांनी लाचखोर सुतार यांची तक्रार केली यानंतर सुतार यांनी गटविकास अधिकाऱ्यांसोबत उभे केले असता त्यांची बोबडी वळू लागली बापट यांनी सुतार यांना फैलावर घेत शिक्षकाकडून घेतलेले पैसे टेबलवर ठेवण्यास सांगितले आढीवाडे घेत सुतार यांनी पाच हजार रुपये बापट यांच्या टेबलावर ठेवले त्यानंतर बापट यांनी शिक्षकाने काढलेले नोटांचे फोटो आणि सुतार यांच्या खिशातील पैसे यांचे सिरियल नंबर जुळवून पाहिले हे नंबर जुळल्यानंतर पाच हजार रुपये स्वामी यांना परत देण्यात आले तर सुतार यांना नोटीस पाठवून खुलासा घेऊन त्यांची खातेनिहाय चौकशी करणार असल्याचं गटविकास अधिकारी बापट यांनी सांगितलं खातेनिहाय चौकशी करणार असल्याची माहिती श्रीमती दीपा बापट यांनी दिली आहे तासगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गणपती सुतार या लिपिकाने प्रकाश स्वामी या शिक्षकाकडून रिलीव्ह लेटर देण्यासाठी पाच हजार रुपये घेतल्याची तक्रार आहे सुतार्यांना पैसे देण्यापूर्वी स्वामी यांनी नोटांचे फोटो काढले होते त्यानंतर त्यांनी माझ्याकडे तक्रार केली तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्वामी यांच्याजवळील नोटांचे फोटो आणि सुतार यांच्या खिशातील नोटांचे नंबर जुळत असल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी सुतार यांना नोटीस काढून खुलासा मागवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांची खातेने चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार आहे अशी माहिती गटविकास अधिकारी श्रीमती दीपा बापट यांनी दिली आहे सध्या जरी पंचायत समितीतील भ्रष्टाचाराचे प्रकरण सदर शिक्षकांना उघड केलं असलं तरी पंचायत समिती आणि शेजारील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये उघड नसेल तरी छुप्या पद्धतीनं हजारो लाखो रुपयांचा भ्रष्टाचार लाचखोरी आणि हप्तेखोरी सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने महसूल विभाग पोलीस विभाग सहाय्यक निबंधक विभाग या सर्वांचा वरचा क्रमांक लागतो त्यांच्यावर कोण अंकुश ठेवणार कारण यामध्ये सर्वच वरिष्ठ अधिकारी गुंतलेले असतात अशी उघड चर्चा तासगाव शहरासह तालुक्यामध्ये सुरू आहे देशात किंवा राज्यात सरकार जरी बदललं किंवा राज्यातील राज्यकर्ते जरी बदलले तरी प्रशासनातील अधिकारी तेच असतात त्यामुळे या सर्व प्रक्रियेत सामान्य जनता मात्र भरडली जाते असं म्हटलं तर वावगं ठरू नये तासगाव प्रतिनिधी राहुल कांबळे